एक मोठी बातमी पुढे येते, नागपूरसाठी 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन द्या असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला सांगितलेलं आहे, आदेश दिलेले आहेत. नागपूरला रात्री 8 वाजेपर्यंत 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करा. कोरोना रुग्णांसाठी रेल्वे आयुर्वेदिक रुग्णालयांचे बेड ताब्यात घ्या. नागपुरातील डॉक्टर शिशिर कोल्हे यांनी उच्च न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण माहिती आता पुढे येते आहे. नागपूरसाठी 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शन द्या असं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला आदेश देताना म्हटलेलं आहे. नागपूरला रात्री 8 पर्यंत 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले. राज्य सरकारची ही जिम्मेदारी बनते की आर्टिकल 47 प्रमाणे नागरिकांची हेल्थ आणि लाईफ याची पूर्ण खबरदारी घेणे, त्यांना वाचवणे. तसेच आर्टिकल 21 प्रमाणे कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, फंडामेंटल राईट टू लाईफ. आणि जर अशा प्रकारे एक शहराला जास्ती रेमडेसिवीर आणि दुसऱ्या शहराला काहीच रेमडेसिवीर मिळणार नसतील तर उच्च न्यायालयाने खूप राग व्यक्त केला.